अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनवणे, पाहूया काही ठळक वृत्त। लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त पहूर येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या शुभ हस्ते आज करण्यात आले। या प्रसंगी पहूर पेठ पहूर कसबे गावातील शनी मंदिर संरक्षण भिंतीचे भूमिपूजन, केवळेश्वर मंदिर संरक्षण भिंतीचे भूमिपूजन, टिळक नगरातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन नामदार महाजन यांच्या हस्ते आज करण्यात आले। यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यांनी जगाचा सगळ्यात मोठा स्टॅच्यू सरदार वल्लभभाई पटेल जे लोहपुरुष ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशाच्या एकतेसाठी अखंडतेसाठी सर्वस्व प्राण लावलेलं होतं, सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातला सगळ्यात मोठा उंच पुतळा या ठिकाणी गुजरातमध्ये उभारलेला आहे। त्याचं अनावरण त्याचं लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी होतोय। आणि अशा लोहपुरुषाच्या जन्मदिवशी आपल्याकडे लोहपुरुष जन्माला आले लक्ष्मण भाऊ, त्यांचाही वाढदिवस या ठिकाणी, त्यांचाही सत्कार आपण या ठिकाणी केला, त्यांनाही मनापासून मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। आज सकाळी मी म्हणजे रात्री 3 वाजता झोपून 5 वाजता उठलो, 6 वाजता जळगावला गेलो, रन फॉर युनिटी 8 किलोमीटर पळायचं होतं, सगळं पळून पिटीवर पडला, सगळं एकटाच पळतो मी पूर्ण महाराष्ट्रातून मी त्या ठिकाणी पळून दाबलेला आलो, तिथे लग्न कार्यक्रम केले, तिथून इथे या ठिकाणी आलेला। आणि रन फॉर युनिटी एकटा असेल हे दौड सर्वांनी संघटित राहावं, सर्वांनी एक राहावं, हिंदू मुस्लिम शीख ईसाई शेवटी हे राष्ट्र आहे, हे राष्ट्र आमचं आहे आणि याला जर बलशाली करायचं आहे, याला जर सामर्थ्यवान करायचं आहे तर आपण सर्वांनी एक राहिलं पाहिजे, कारण हा देश आपला आहे। या सद्भावनेने आज सगळ्यांनी एक दौड केली, सर्वजण सकाळी 6 वाजता सगळ्या देशभर सगळे तरुण अबाल वृद्ध सगळे फळाले, एक आगळा वेगळा कार्यक्रम उत्साहात जल्लोषात आपण सर्वांनी या ठिकाणी साजरा केला। आज आपल्या गावामध्ये संरक्षण भिंत म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतोय सगळ्या भिंती घसरत चालल्या, माती घसरत चाललेली आहे, पूर आता तर काही एवढे येते पण पूर एवढे यायचे की त्याच्यामुळे सगळ्या गावाकडे सगळ्यात चाललोय आपण, शिरसुळीचं चित्र असंच होतं आणि म्हणून शिरसुळीला जवळपास आपण मला वाटतंय का 8-10 कोटी रुपये असतील, 10-12 कोटी रुपये असतील, त्या सगळ्या शिरसुळी गावाला कव्हर त्या भिंतीला आपण या पुराच्या दृष्टीने या ठिकाणी केलेला आहे। नेहरीची संरक्षण भिंत म्हटली असेल उदावणीतला जाताना मोठी पूर संरक्षण भिंत, खरं म्हणजे ते कधीही ते ग्रह होऊ गेले असे सांगता येत नव्हतं, परंतु आता तिथे आपण संरक्षण भिंत गेलेली आहे, जांभेरला गेलेली आहे, भराडीला गेलेलं आहे, म्हणजे आपण ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या सर्व ठिकाणी संरक्षण भिंत गेलेली आहे। पूर्वी आपल्याला 5-35 लाख रुपये वर्षाच्या निधी मिळत नव्हता, आता वर्षाला 10-15 कोटी रुपये आपण त्यासाठी आणतोय आणि या आणण्याचं कारण असं आहे की आपलं सरकार आलं, मी मंत्री झालो आणि मी नुसतं मंत्री झालो या खात्याचा मंत्री झालो संपन्नाचा आणि म्हणून या खात्याच्या माध्यमातूनच हे काम होत आहे आणि म्हणून आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणून हे काम करणं शक्य झालेलं आहे आणि म्हणून अजून पुढच्या 4 भिंती बाबराव म्हणजे पुढे अजून सगळंच बांधून घ्यायचं आहे, त्यामुळेच नाही करून घ्या सगळा अजून सांगितल्या की दरबार साहेब यांनी सांगितलं लगेच तात्काळ तुम्ही एस्टिमेट करा
त्याला मंजुरी घ्यावी, कुठल्याही कामाला किती सुरुवात तिकडे आपण करावी असे आदेश त्यांना दिले आहे. या ठिकाणी आपला पुढचा पूल जो आहे फरशी पूल, जो आपल्याला गावातून मरे बोलतोय फरशी पूल आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. अनेक काम राजा त्या ठिकाणी सांगितली, कब्रस्तानचा विषय आहे, रस्त्याचा विषय आहे, क्षेत्रस्थांचा विषय आहे, सगळ्या योजना माझ्याकडे या ठिकाणी आपला शुद्ध रस्ता आहे. शौचालय कब्रस्तानचा विषय आहे, आंबेडकर भवनाचा विषय आहे, सगळेच काम आहे. निश्चित हे वर्षाचा या वर्षामध्ये आपल्याला सगळे कामं पूर्ण करायचे आहेत. सगळ्यांना पुन्हा स्पष्ट करेल की आपण जी कामं सांगितली जवळपास नाही सगळ्या 70-80% कामं आपण सगळी त्या ठिकाणी या वेळेला मार्गी लावूया. बापरावची मागणी नेहमीप्रमाणे पाऊल जिल्हा करायची या ठिकाणी केलेली आहे. आपण थोडस पाणी अडवलं त्यामुळे गावाच्या सगळ्या विधी चार झाल्या, बोर चार झाल्या. आपली मागणी केली की हात पूल थोडा उंच करा, कारण आहे लेवल उंची तिकडे लेवल उंची 4 फूट उंच केला आणि जर पाणी थांबवलं तर मला वाटतं मागे खूप मागे पर्यंत पाणी थांबेल. तशी व्यवस्था आपण पाट्या टाकायची किंवा कशी काय करते आपण त्याला करू. हा एक फूट आपण 20-25 फूट पाणी कोल आहे, त्याच्यामुळे खूप पाणी वाढायला आपल्या विहिरीत वॉटर टेबल वाढायला बोरमध्ये पाणी यायला खूप मोठं मदत या ठिकाणी झालेली आहे. आणि हा जर आपण 4-5 फूट वर केला अजून पूल तर पूर्ववर्ती जागा आहे, आपल्याकडे चढ आहे सगळी तिकडे पण आहे. जो असं जर केला तर मला वाटतं की खूप दिवस पाणी पुरेल आणि मागपर्यंत खूप लांबपर्यंत पाणी थांबेल. निश्चित आपण या संदर्भामध्ये मी एस्टिमेट करायला सांगतो. आपण सांगितलं सगळे आपण निश्चित पूर्ण करू. त्याचबरोबर यावर्षी खरं निसर्गानेच स्कोप केलेला आहे. यावर्षी परतीचा पाऊस म्हणजे सुरुवातच बरी झाली परंतु नंतर 2-3 महिने झाले पाऊसच पडला नाही. म्हणजे अक्षरशः असं वाटत होतं की एवढा चांगला हंगाम यावर्षी आहे आणि मध्ये शेवटी पावसाने दडी मारल्यामुळे जे आता येणार होतं सगळं गेलं. काल मी सगळ्या रवी मालचा पाणी जोडा केला, मागच्या आठवड्यातही केला. 1 क्विंटल सुद्धा कापूस शेतकऱ्यांच्या घरामध्ये येणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. भाव चांगले कपाशीला भाव चांगले आहे, कापूस नाही सांगितलं. भाव चांगला आहे कापसाची चिंता करू नको, पण आता कापूस नाही आणि पाऊस नसल्यामुळे या ठिकाणी अडचण निर्माण झालेली. कापूस नसल्यामुळे या ठिकाणी अडचण, पाणी नसल्यामुळे कापूस निर्माण झाले. आणि म्हणून जर आपल्याला शाश्वत शेती करायची असेल तर आपल्याला पाण्याशिवाय आता कुठेही म्हणजे ते करता येणार नाही. आपलं देवळी गोगडी छोटेसे धरण आहेत ते भरतात, उपशापशापर्यंत चालतात, पिण्याच्या पाण्याला आपलं शिल्लक पाणी राहत नाही. आणि म्हणून आपल्याला मी सांगण्याकडून वागवतो म्हणजे आपण 30-40 गावांना आणलेल्या पण फोनपर्यंत काही येऊ शकला नाही. इतपर्यंत येते ते पाणीच्या अर्ध्यापर्यंत थांबताय, पाणीला अर्धा वाटेच्यामध्ये ओला होतोय, परंतु पुढे ते येऊ शकत नाही कारण पाण्याचं लिमिट आहे. असं वाटलं की ते पुढे येते 20 वर्षापूर्वी, परंतु निश्चित आपल्या भागाचा जर विकास करायचा असेल, खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला सुद्धा सुतराम करायचं असेल, सुखी करायचं असेल, तर आपल्याला आता इथे पाणी आणण्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून मी आपल्याला जास्त दिवस मागणार नाही. एक फार 15-20 दिवस आणि फार 3 आठवडेच, या 3 आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी येऊन आपली भागपूर जी योजना आहे तुम्हाला महिनाभरात दिसेल की एवढे पाईप आपल्या भागामध्ये माझा तुमचा विश्वास वाटणार नाही. एवढे मोठमोठे पाईप आपल्या भागात आणतोय, पाईपलाईनने पाणी आपल्याकडे या ठिकाणी आणतोय, तिकडे धरणाचं कामाला आपण त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. आणि 2 वर्षामध्ये हे पाणी इथपर्यंत कसं येईल त्यासाठी आपला प्रयत्न राहील. ही लाईन पडली की आपलं देवडी गोवडी आपण म्हणाल त्या वेळेला लगेच सगळ्या सुट्टी सारखी भरलं जाईल, त्याला भरायला काही पाण्यासाठी वेळ लागणार नाही. कारण एवढ्या मोठ्या अग्रस्त मोठे त्याच्यावर चालणार आहेत, एवढे माणूस चालत आहेत, एवढे मोठे मोठे पाईपलाईन त्याच्यावर 2 पाईपलाईन आहेत, असे 2 पाईपलाईन त्या ठिकाणी आहेत. आणि हे पाणी पाचोरा करून अगदी आपल्याला पुढे जाऊन आपल्या पाचोऱ्या धरणामध्ये तिथे आपल्याला टाकायचं आहे. म्हणजे
तिथून पाणी सोडायचं आहे म्हणजे आपला भाग 100% ओलीचा खालच्यामुळे येणार आणि त्याशिवाय शक्य नाहीये. जोपर्यंत ही योजना होणार नाही योजनेचा खर्च जवळपास 1400-1500 कोटी रुपये 1400-1500 कोटी रुपये लागणार आहेत आणि त्या पैशाची व्यवस्था आपण एकरकमी करतोय. आपण नाबार्ड कडून कर्ज घेतोय पूर्ण 1500 कोटी रुपये. आपला प्रस्ताव दिलेला गेलाय तोही 2-4-5 दिवसात होईल पण तो होईल तेव्हा होईल. पण तो आपण आता त्याच्यावर पैसे ठेवलेले आहेत त्या कामाला आपण तात्काळ सुरुवात करतोय. त्याचा ठेकेदार ठरलेला आहे त्याला वर्क ऑर्डर आपण दिलेली आहे. कामाची सगळी नवीन डिझाईन तयार झालेली आहे आणि या कामाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला या 2 वर्षामध्ये पाणी कसं पोहोचेल आपल्यापर्यंत तो माझा या ठिकाणी प्रयत्न आहे. मला वाटतं जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत आपली शेती आधारितच राहणार आहे. निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून राहून ही शेती होऊ शकत नाही. इतका लहरीपण आहे की आपण बघितलं शेवटच्या 2 महिन्यामध्ये पाऊस झाला नाही. आपण तापीचं पाणी तापीचं पाणी बॅरेजमधून आपण ते पाणी इकडे आणतोय आणि त्या पाण्याच्या माध्यमातून आपली सगळी धरणं ज्या ठिकाणी आपल्याला दिवाकरच पडेल तर तात्काळ ते भरले येतील. पावसाचं पाणी आलं की त्याच्यामध्ये भरले येतील. नंतर आतापर्यंत सुद्धा असत की आतापर्यंत आपण 100% भरू शकू म्हणजे आपल्याला 12 महिने पाणी पुरेल बटन दाबल्यावर पाणी येईल अशी व्यवस्था आपण त्या ठिकाणी करतोय. आणि म्हणून एकच माझ्याकडे मला एक मला मी फार सांगतोय एका महिन्याच्या मार्ग आपण मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणून माननीय गडकरी साहेबांना आणून दोघांना या ठिकाणी आणू आणि एक भव्य दिव्य कार्यक्रम म्हणजे आपलं सगळं गाव त्या कामाच्या ठिकाणी कार्यक्रम घेऊन पाणी आलं की त्याच्यासाठी पुढच्या टप्प्यामध्ये जो जो काही स्लॅब लागणार आहे जो खर्च लागणार आहे तो कुठून काय बघू. पण काय 10 लाख 15 लाख मला वाटतं 15-20 लाख रुपये लागेल मला वाटतं सगळ्या करायला प्रशिक्षण पूर्ण करायला तो सगळ्या मी तुम्हाला उपलब्ध करून देतो. आपण लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण करूया. अजून आपले जे काही कामं असतील नसतील तुमचा पाठ पुढा जोडत असतो तुमच्या माझ्या मागण्या कशा असतात पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.